तपस्या ही तपस्या, ना स्वर्गाची मोक्षाची तपस्या, ना लोभाची लाभाची ही तपस्या, नाही पुढल्या जन्माची, नाही कुठल्या स्वार्थाची, तरीही केवळ भाग्याची ही तपस्या, ही तपस्या। तशी श्रमांची कष्टांची ही तपस्या, एकल कोंड्या वाटेची ही तपस्या, नवस्वप्नांच्या रचनेची तपस्या, सुप्त मनाच्या हाकेची ही तपस्या, तुमची माझी सर्वांची ही तपस्या, माणुसकीच्या धर्माची तपस्या, माणुसकीच्या धर्माची तपस्या, तपस्या। महानगरी मुंबईपासून वनवासी पाड्यांपर्यंत विविध ठिकाणी उपक्रम राबवणाऱ्या अनेक सामाजिक संस्था महाराष्ट्रात आहेत. आपण समाजाचं काही देणं लागतो या कर्तव्य भावनेनं काम करणाऱ्या अनेक संस्थांचा त्यामध्ये समावेश आहे. अशा संस्थांचा परिचय समाजाला करून देण्यासाठी दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवरून तपस्या ही मालिका प्रक्षेपित करण्यात आली. या मालिकेच्या माध्यमातून तब्बल 50 संस्था किंवा व्यक्तींच्या कामाची माहिती समाजासमोर मांडण्यात आली. या मालिकेच्या दुसऱ्या पर्वातल्या 26 भागांच्या एकत्रित DVD प्रकाशनाचा सोहळा नुकताच म्हणजे 19 एप्रिल 2011 या दिवशी मुंबईत झाला. या प्रकाशन सोहळ्याच्या निमित्तानं तपस्या मालिकेत समावेश करण्यात आलेल्या सामाजिक संस्थांच्या कार्यकर्त्यांचा मेळावा घेण्यात आला. विलेपार्लेमधल्या उत्कर्ष मंडळाच्या सभागृहात हा मेळावा झाला. जनकल्याण समितीचे कार्यवाह डॉ नरेंद्र देसाई, पश्चिमांचल क्षेत्राचे सेवा प्रमुख अरविंदराव रानडे यावेळी उपस्थित होते. कर्तव्याच्या भावनेतून समाजसेवा करणाऱ्या या कार्यकर्त्यांचा परस्परांशी परिचय व्हावा आणि विचारांची अनुभवांची देवाणघेवाण व्हावी हा त्यामागचा उद्देश होता. अतिशय अनौपचारिक वातावरणात झालेल्या या मेळाव्यात प्रत्येक संस्थेला त्यांच्या कामावर आधारित तपस्या मालिकेतल्या भागाची स्वतंत्र DVD भेट देण्यात आली. यावेळी संस्था बांधणीची सूत्रबद्ध पद्धत तसंच कायदेशीर माहिती करून देण्यासाठी सेवावर्धिनी या संस्थेच्या वतीनं अभ्यासवर्ग देखील घेण्यात आला. सेवावर्धिनीचे प्रमोद कुलकर्णी यांनी हा अभ्यासवर्ग घेतला. या अनौपचारिक कार्यक्रमानंतर DVD संचाच्या प्रकाशनाचा मुख्य सोहळा विलेपार्ले इथल्याच दीनानाथ नाट्यगृहात आयोजित करण्यात आला होता. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहनराव भागवत तसंच एक्सेल इंडस्ट्रीज लिमिटेडचे अध्यक्ष अश्विन भाई श्रॉफ, मुंबई दूरदर्शन केंद्राचे कार्यकारी निर्माता चंद्रकांत बर्वे आणि ज्येष्ठ कलाकार विनय आपटे यावेळी व्यासपीठावर उपस्थित होते. आम्ही पुत्र अमृताचे, आम्ही पुत्र या धरेचे, उजळून आज दाहू भवितव्य मातृभूचे, भवितव्य मातृभूचे, भवितव्य मातृभूचे. ही चिन्मयी भरत भू जगतास ज्ञान देता, ही देव जन्मभूमि धर्मास ग्लानियेता, ही मूर्त अन्नपूर्णा
जगतास पाळताना जी काली रूप घेते दुष्टास शासताना त्या माऊलीस अर्पू गुरुस्थान या जगाचे उजळून आज दाऊ भवितव्य मातृभूचे। निरपेक्ष भावनेनं समाजसेवा करणाऱ्या तपस्वी व्यक्तींचं यथार्थ वर्णन करणाऱ्या या गीतानं कार्यक्रमाची सुरुवात झाली। तपस्या मालिकेद्वारे चित्रबद्ध करण्यात आलेल्या 50 संस्थांच्या कामाची एकत्रित तोंडओळख उपस्थितांना करून देणारी तपस्यापूर्ती ही ध्वनिचित्रफीत यावेळी दाखवण्यात आली। तपस्या मालिकेचे निर्माते आणि आरुषा क्रिएशन्सचे संचालक एकनाथ सातपूरकर यांनी उपस्थितांचं स्वागत केलं। तपस्या मालिकेला मिळालेल्या उत्साहवर्धक प्रतिसादाबद्दल त्यांनी आनंद व्यक्त केला। मला आठवतंय 1 सप्टेंबर 2009 स्थळ मामणोली तपस्याचा मुहूर्त होता आणि आज 19 एप्रिल 2011 तपस्याचे आत्तापर्यंत 50 एपिसोड टेलिकास्टिंग झालेले आहेत। इतके वेगळेवेगळे अनुभव याच्यातनं येत गेले आणि खरोखर असं वाटायला लागलं की अरे अशा प्रकारच्या कार्यक्रमाची अशा प्रकारच्या एका माध्यमाचे आपण दुवा झालेलो आहोत आणि आपण हे सगळ्या समाजासमोर मांडायचं काम केलं हे भाग्य आपल्याला लाभलेलं आहे। वेगवेगळ्या पारितोषिकं देणाऱ्या संस्थांचे निरोप येतात की तुमचे सेट आम्हाला दाखवा, तुमचे एपिसोड आम्हाला सांगा, आम्ही पुरस्कार देण्याकरता यातल्या संस्थांचा उपयोग करू म्हणून। आता याच्यामध्ये एकच वाटतं की ज्या समाजापर्यंत अजून हे एपिसोड पोहोचलेले नाहीत, ज्या संस्थांचं काम पोहोचलेलं नाही, त्यांच्यापर्यंत पोहोचण्याचा जास्तीत जास्त प्रयास आम्ही आरुषाच्या माध्यमातून करणार आहोत। मग याचं एपिसोडचं इंग्लिशकरण करणं असो किंवा या एपिसोडचं हिंदीकरण करणं असो किंवा वेगवेगळी परदेशातनं मागणी येते त्याप्रमाणे वेबसाईटवरनं टाकणं असो, अशा प्रकारचे फायदे होत आहेत आणि एका अशा चांगल्या कामाकरता आपण काहीतरी आपलं उपयोगी पडू शकलो ह्या गोष्टीचा आनंद मला वाटतो। मुंबई दूरदर्शनचे माननीय श्रीयुत चंद्रकांत बर्वे यांना या प्रसंगी आपलं मनोगत व्यक्त करायला मी इथे आमंत्रित करतो। सुरुवातीलाच मी एक नमूद करू इच्छितो की ही जी संधी किंवा हा जो माझा सन्मान झाला हा माझा व्यक्तिशा नसून हा दूरदर्शनचा आहे याची मला पूर्ण जाणीव आहे। कार्यक्रमातून एक गरज असते ती म्हणजे इन्फोटेनमेंट, म्हणजे इन्फॉर्मेशन देताना एंटरटेनमेंट, म्हणजे माहिती देताना त्याचं मनोरंजनही व्हायला पाहिजे आणि मनोरंजनसुद्धा हे अधिक सुयोग्य असलं पाहिजे। म्हणजे एंटरटेनमेंट ही चीप असता कामा नये किंवा इन्फॉर्मेशन ही बोरिंग असता कामा नये। तर हा जो आहे हा तोल साधणं ही अतिशय कठीण बाब आहे। खूप चांगली इन्फॉर्मेशन देणं हे शक्य आहे परंतु ती रंजकपणे सादर करणं हे कठीण आहे आणि अतिशय कठीण काम या तपस्याच्या निमित्तानं अतिशय तिने चांगलं केलेलं आहे। जर तुम्ही बघायला लागलात कोणताही एपिसोड तर तो अतिशय चांगला आहे। त्याचं कारण असं आहे की तो एक प्रांजळ आहे, त्यात कुठेही खोटेपणा नाही आहे आणि दूरदर्शनचा जो आमचा जो मोठा आहे की जास्तीत जास्त कार्याला प्रसिद्धी देणं, म्हणजे इनफॅक्ट आमचं माध्यमाचं कामच प्रसिद्धी देणं हेच आहे। तर त्या प्रसिद्धी देण्यासाठी जे आयडियल असे जे काही कार्यक्रम आहेत तर त्यातला एक तपस्या आहे। तपस्या मालिकेच्या माध्यमातून संस्थेचं काम समाजासमोर आल्यानंतर मिळालेल्या प्रतिक्रियांमुळे प्रसिद्धीचं नेमकं महत्त्व लक्षात आल्याचं नागपूरच्या सक्षम संस्थेचे शिरीष दारव्हेकर यांनी सांगितलं। या प्रकाशन सोहळ्याचे प्रमुख पाहुणे आणि एक्सेल इंडस्ट्रीजचे अध्यक्ष अश्विनभाई श्रॉफ यांनी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात काम करणाऱ्या तपस्व्यांना भेटण्याची संधी या कार्यक्रमामुळे मिळाल्यानं आनंद व्यक्त केला। हमारे ग्रुप के बारे में बात करें तो हम एक अच्छे भाग्यवंत है कि हमारे बुजुर्गों ने, हमारे वडिलों ने
कुछ अच्छे संस्कार दिए हैं, कुछ अच्छे वैल्यूज़ दिए हैं, ताकि कंपनियां व्यापार भी चलता है और साथ में कुछ अच्छा काम करने का भी मौका मिलता है। लेकिन मैं जानता हूं कि सिर्फ स्वैच्छिक संस्था होने के लिए काफ़ी कठिनाइयां होती है। हमारी जो संस्थाएं हैं, स्वैच्छिक संस्थाएं, वो तो फॉर्चुनेट है कि उनके पास एक उद्योग का पीठ बल है, रिसोर्सेस है, तो इनकी कठिनाइयां मैं समझ सकता हूं और इसके लिए उनको खूब खूब धन्यवाद, खूब खूब थैंक्स ऑन बिहाफ ऑफ दी सोसाइटी के इनके लिए इतना अच्छा काम करते हैं। हर एक समय ऐसा भी नहीं होता है कि पैसे के वजह से काम नहीं होता है, लेकिन कोई एक उंगली दिखाने वाला भी चाहिए, कोई थोड़ा हिम्मत देने वाला भी चाहिए, तो बहुत काम हो सकता है। समाज में से कुछ बहुत ग्रहण करते हैं हम लोग, बहुत चीज़ें लेते हैं, कुछ समाज को देना भी हमारी फ़र्ज है, और इसमें कोई फ़र्ज या ना इतना बड़ा भार लेके बैठने की ज़रूरत नहीं है, स्वाभाविक रीति दे सकते हैं। तपस्या मालिकेमुळेच विविध समाज घटकांसाठी चालणारं संस्थेचं काम एकत्रितपणे समाजासमोर आलं, पण त्याबरोबरच आमच्या कामाची आम्हालाच नव्यानं ओळख झाल्याचा अनुभव टिटवाळा इथल्या परिवर्तन महिला संस्थेच्या ज्योतिताई पाटकर यांनी सांगितला। ज्येष्ठ अभिनेते, दिग्दर्शक आणि निर्माता विनय आपटे यांनी दूरचित्रवाणीवरून सध्या दाखवण्यात येणाऱ्या कार्यक्रमांच्या दर्जाविषयी खंत व्यक्त केली। तपस्या मालिका करताना या मालिकेतनं कोणाची लग्न जमतील असं काही निश्चित सातपूरकरांना वाटलं नाही। नकळत होणारी आपल्या हातून सामाजिक कार्य जी आहे ती अशी असतात, मात्र तपस्या जे आहे हे त्यांनी ठरवून केलेलं समाजापुढे आणलेलं फार मोठं काम आहे असं मला वाटतं। तीन गोष्टींसाठी त्यांचे आभार मी मानू इच्छितो। एक म्हणजे सगळं वाहिन्यांच्या जंजाळामध्ये हे त्यांना करावंसं वाटलं म्हणून त्याच्यासाठी त्यांनी अर्थात प्रयत्न केले, आणि मालिका पूर्ण केली म्हणून। त्याचबरोबर चंद्रकांत बर्व्यांचे, ते जरी दूरदर्शनचे प्रतिनिधी असले तरी सुद्धा दूरदर्शनचे आभार मानणं हेही आपलं काम आहे, याचं कारण या वाहिन्यांच्या जंजाळामध्ये हे प्रपोजल घेऊन जर बाकी कुठल्या वाहिनीकडे ते गेले असते तर निश्चितपणे त्यांना वाटण्याच्या अक्षता लावल्या असत्या, हे निश्चित आहे। कसं आहे बघा, दूरदर्शन हे दुधारी शस्त्र आहे। एकीकडे जगातली सगळी माहिती तुमच्या घरामध्ये ओतत असतानाच जगातल्या सगळ्या वाईट गोष्टींची चाहूल तुमच्या घरापर्यंत आणण्याचं काम या वाहिन्या करत असतात। काय वाईट दाखवतं ते बघण्याची गरज नाही, एकदा वाईट आहे गोष्ट असं कळल्यानंतर ना बटन बंद करून टाका। भारतातल्या करोडो लोकांनी बटणं जर बंद केली ना तर या पद्धतीच्या मालिका ज्या आहेत त्यांची निर्मितीच होणार नाही। माझ्या पोटापाण्याचा व्यवसाय या वाहिन्यांवर अवलंबून असून सुद्धा मी हे आवर्जून तुम्हाला सांगतो, याचं कारण खरोखरच जर भारत महासत्ता बनवायची असेल तर अत्यंत संस्कारक्षम पिढी ही पुढची तयार होणं आवश्यक आहे, आणि ती जर झाली नाही तरी सगळी पिढी आपले कान धरणार आहे हे आपल्याला लक्षात ठेवलं पाहिजे। आपल्याला जर काही संस्कार करायचे असतील तर मला असं वाटतं की लोकांना बटणं बंद करायला आपल्याला शिकवलं पाहिजे। एक गोष्ट तर नक्की, तपस्याचे ज्या अर्थी 51 भाग यशस्वीपणे पूर्ण झाले त्या अर्थी लोकांना अजूनही चांगलं काहीतरी बघण्याची इच्छा आहे, चांगलं काही दाखवलं तर त्याचा ते स्वीकार करतात, ते आनंदाने बघतात, अभिमानाने दुसऱ्यांना सांगतात, त्यामुळे अधिकाधिक अशा कार्यक्रमांची निर्मिती होणं हे आवश्यक आहे एकूण आपल्या दृष्टीनं, समाजाच्या दृष्टीनं। आणि म्हणूनच माझी अशी परमेश्वराजवळ प्रार्थना आहे की सातपूरकरांसारखे शेकडो निर्माते निर्माण होवोत, तर हे लक्ष लवकरात लवकर गाठलं जाईल याची मला खात्री आहे। धन्यवाद। कोणताही गाजावाजा न करता शांतपणे समाजसेवेत झोकून दिलेल्या तपस्व्यांची माहिती देण्याचं आगळं वेगळं काम तपस्या मालिकेनं केलं आहे, तीच परंपरा कायम राखत या प्रमुख सोहळ्यात DVD संचाचं प्रकाशन देखील नाविन्यपूर्ण पद्धतीनं म्हणजे सामूहिकरित्या करण्यात आलं। त्यासाठी सरसंघचालक मोहनराव भागवत यांच्या उपस्थितीत सर्व संस्थांच्या प्रतिनिधींना व्यासपीठावर आमंत्रित करण्यात आलं होतं।
आरुषा क्रिएशन्स आपल्या प्रायोजकांचा देखील हृदयनिर्देश इथे व्यक्त करू इच्छिते आणि त्यांचा सत्कार इथे करू इच्छिते. सर्वप्रथम माननीय श्रीयुत सुरेशजी हावरे, हावरे बिल्डर्सचे. माननीय श्रीयुत विद्याधरजी वैशंपायन यांनी मंचावर यावं आणि सत्कार स्वीकारावा. कल्याण जनता सहकारी बँक माननीय श्रीयुत मोहन आघारकर बँकेच्या वतीने सत्कार स्वीकारतात. डोंबिवली नागरिक सहकारी बँकेच्या वतीने अध्यक्ष माननीय श्रीयुत जयंतराव पित्रे यांना मी आमंत्रित करतो. मोहनराव भागवत यांनी उपस्थितांना यावेळी मार्गदर्शन केलं. काम करायचं आणि ते दाखवायचं असा विचार आपल्याकडे झालाच नाही कधी, कारण आपण काम हे कर्तव्य म्हणून करतो अशा परंपरेतले लोक आहोत. पुण्याची वाच्यता केली म्हणजे पुण्य समाप्त होतं असं मानणाऱ्या परंपरेतले आपण लोक आहोत. पण आता युग बदललेला आहे. जो प्रभाव आज विश्वावर चालतो त्याच्यामध्ये केलं ते सांगितलंही पाहिजे अशी आवश्यकता निर्माण झाली. त्या समाजातली हीनत्व भावना गेली पाहिजे. आम्ही काहीच करत नाही, आम्ही असेच आहोत, आम्ही असेच हे जाऊन हे आमच्यातही आहे, आम्हीही करतो. पण त्या समाजात लोकांना हे कळल्याशिवाय होणार नाही. समाजात जेव्हा लोक हे पाहतात तेव्हा त्यांच्या मनात एक विश्वास, नाही आमच्याही समाजात असे लोक आहेत, आम्हीही हे करतो, जिद्द उत्पन्न होते की इतकं जर आपण करतो आहोत तर जिथे नाही पोहोचलो तिथेही पोहोचू. तपस्या मालिका करण्याच्या उपक्रमासहित या सगळ्या सेवाकार्यांमध्ये एक गोष्ट तुमच्या लक्षात आली असेल की याच्यात कुठेही प्रेरणा म्हणून, सुरुवात म्हणून, मुख्य परिश्रम म्हणून सरकार नाही आहे. पण ही कामं कुठेही त्याच्यासाठी थांबलेली नाहीत. ही कर्तव्यापोटीसुद्धा नुसत्या होत नाही आहेत, नुसत्या कर्तव्यापोटी इतकं होत नाही. हे असं उत्स्फूर्त सुरू झालं, पुढे काय होणार हे माहीत नसतानाही सुरू झालं आणि ते आज इतकं मोठं झालं आहे तरी त्याच जिव्हाळ्याने सुरू आहे. याला कारण तो जिव्हाळाच आहे, तो आपलेपण आहे. ही मालिका समाजामध्ये या आपलेपणाचा प्रत्यय देत असते. काम करणारे देतच असतात पण त्यांचं काम पाहिल्यावर त्याचा हा परात्पर अनुभव हा सगळ्या समाजाला मिळतो. विशिष्ट परिस्थितीमुळे आजच्या युगामध्ये या प्रसिद्धीची आवश्यकता असली आणि या मालिकेचं उदाहरण पाहिल्यावर ती आपल्याला जास्त भासत असली तरी ही मालिका तयार करणाऱ्यासहित आणि या मालिकांमध्ये ज्यांचं चित्र नाही त्या कार्यकर्त्यांसहित कुणालाही त्या प्रसिद्धीचा हव्यास नाही. कशाकरता आहे तर हे स्वाभाविक माणुसकीचं प्रगटीकरण आहे. हे आपल्या देशाचा स्वभाव आहे. लोककल्याणाची इच्छा असलेल्या ऋषींनी तपपूर्वक या राष्ट्राची निर्मिती केली आहे. तपस्येतूनच राष्ट्र निर्माण झालेलं आहे. अगदी साध्या शब्दात म्हणायचं तर ही अशी तपस्या सर्व लोकांसमोर आणल्याबद्दल मी एकनाथ सातपुरकरांचं हार्दिक अभिनंदन करतो. आणि असं चांगलं काम त्यांना करायला मिळावं म्हणून असं चांगलं काम प्रत्यक्ष करणारे आहेत. रामायण राम जगले म्हणून रामायण झालं, नाही तर झालंच नसतं. पण राम जगले ते राम जे जगले ते आपल्यापर्यंत आणून पोचवणारे वाल्मिकी मिळाले नसते तर ते रामायण गावोगाव घरोघरी पोचलं नसतं. जगण्याचं रामानी काम केलं आणि लिहिण्याचं वाल्मिकीनी काम केलं, तसं हे करण्याचं काम कार्यकर्त्यांनी केलं आणि ते करणं जगासमोर आणण्याचं काम एकनाथराव सातपुरकरांनी केलेलं आहे. ना स्वर्गाची मोक्षाचे ना स्वर्गाची मोक्षाचे
तपस्या ही